नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव एम बी राणे. आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील सराव संच 6.1 यामधील उदाहरण क्रमांक 2 बघणार आहोत. त्यामध्ये आपण गृहित मध्य पद्धतीने मध्य कसा काढायचा हे बघणार आहोत. त्यासाठी उदाहरण दिलेले आहे. उदाहरणामध्ये आपण एकूण 5 स्तंभ तयार केलेले आहेत. वर्ग, वर्गमध्य, डी आय बरोबर एक्स आय वजा ए, वारंवारता आणि एफ आय डी आय. तर ए म्हणजे काय? तर ए म्हणजे आपल्याला गृहित मध्य घ्यायचा असतो. तर गृहित मध्य कसा घ्यायचा? तर गृहित मध्य शक्यतोवर असा घ्यायचा की ज्याची वारंवारता जास्त असते, ज्या वर्गाची वारंवारता जास्त असते त्याचा वर्गमध्य म्हणजेच आपल्याला गृहित मध्य घ्यायचा असतो तो. आता यामध्ये सर्वात जास्त वारंवारता 120 आहे. 120 हा 500 ते 600 या वर्गामध्ये येतो आणि 550 हा त्याचा वर्गमध्य आहे. म्हणून आपण 550 गृहित मध्य म्हणजेच ए घेणार आहोत. मग वर्ग लिहिल्यानंतर वर्गमध्य काढलंय आपण. 300 ते 400 वर्गमध्य 350, 400 ते 500 वर्गमध्य 450, 500 ते 600 वर्गमध्य 550, 600 ते 700 वर्गमध्य 650 आणि 700 ते 800 वर्गमध्य 750. आपण खाली लिहून घ्यायचा गृहित मध्य घेतलेला आहे तो. गृहित मध्य ए बरोबर 550 आणि इथं उदाहरणामध्ये सुद्धा त्याला ए म्हणून दाखवायचा. आता डी आय बरोबर एक्स आय वजा ए म्हणजेच ए गृहित मध्य एक्स आय मधून वजा करायचा आहे. म्हणजेच एक्स आय वजा 550, 350 वजा 550 वजा 200 याप्रमाणे वजा बाकी केल्यानंतर वजा 100, इथं 0, 100 आणि 200 याप्रमाणे आपली वजा बाकी येईल. इथं पुढचा स्तंभ आहे वारंवारता 80, 110, 120, 70 आणि 40. त्यानंतर आहे एफ आय डी आय म्हणजेच एफ आय आणि डी आय यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. वजा 200 गुणिले 80 यांचा गुणाकार येईल वजा 16000. तो लिहायचा इथं. वजा 100 गुणिले 110 यांचा गुणाकार येईल वजा 11000. 0 गुणिले 120 0, 100 गुणिले 70 7000 आणि 200 गुणिले 40 8000. याप्रमाणे गुणाकार केल्यानंतर शेवटी आपल्याला समेशन एफ आय डी आय काढायचा आहे, म्हणजे या सर्वांची बेरीज करायची. आता यामध्ये दोन संख्या ऋण आहे आणि दोन धन आहे. मग यामध्ये आपण धन संख्यांची बेरीज करून घ्यायची. 7000 अधिक 8000 15000, त्यानंतर वजा 16000 वजा 11000 यांची बेरीज येईल वजा 27000. मग वजा 27000 मधून 15000 वजा करायचे. तीन वजा 12000. तसेच इथं वारंवारता एफ आय यांची सुद्धा समेशन एफ आय म्हणजे या सर्वांची बेरीज करायची आहे. या सर्वांची बेरीज येईल 420. याप्रमाणे आपल्याला समेशन एफ आय 420 आणि समेशन एफ आय डी आय वजा 12000 मिळाले. यानंतर आपल्याला मध्य काढण्यासाठी आधी डी बार काढावा लागेल. डी बारचं सूत्र लिहायचं. डी बार बरोबर समेशन एफ आय डी आय भागीला समेशन एफ आय. यामध्ये किमती टाकायच्या. समेशन एफ आय डी आय वजा 12000 भागीला समेशन एफ आय 420. यांचा भागाकार केल्यानंतर वजा 12000 भागीला 420 यांचा भागाकार केल्यानंतर तो वजा 28.57 हा आपल्याला डी बार मिळालेला आहे. यानंतर मध्य काढायचा. मध्य काढण्यासाठी आपण सूत्र वापरायचं. एक्स बार बरोबर ए अधिक डी बार. ए म्हणजेच आपण जो आधी गृहित मध्य घेतलेला आहे तो लिहायचा.
म्हणजे 550 वजा बी बार आलेला आहे आपला 28.57 या दोघांची वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी येते 521.43 रुपये म्हणजे गृहित मध्य पद्धतीने आपला मध्य 521.43 रुपये आलेला आहे. धन्यवाद.